कोमाजी 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 काका म्हणजे आम्हाला वेरूळला आणलं. कधी संभाजी राजे आबासाहेब जाग आली. जिजाक्का राजांना जाग आली. त्यांना बोलू नका. आम्ही त्यांना तोंड दाखवू शकत नाही. काय आम्हाला का तोंड दाखवू शकत नाही? तुम्ही ऐकलत? हो. काय म्हणालात गोमाजी काकांना? काही नाही काही नाही. म्हणजे आम्ही दौलताबादेत आहोत. तुम्ही इथं कशा? आम्ही तुम्हाला इथं यायला नको म्हटलं होतं ना. काहीतरी विपरीत होईल. तुम्ही बाळाची काळजी घ्या असं म्हटलं होतं ना. मग ऐकलं का नाहीत? तुमच्यासाठी तुमच्या जीवाला धोका आहे असं वाटत होत. आम्ही तिथं राहू शकत नव्हतो. सतत आबासाहेब तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर येत होता. वजीर आजमने दगा फटका केला तर हाच विचार मनात घोंगावतोय ना. आम्ही त्यांना खूप वर्ष ओळखतो राजे. ते कुठल्या टोकाला जाऊ शकतात याची आम्हाला जाण आहे. तुम्ही ऐकलं नाहीत? आम्ही दरबारात आलो नाही, इथंच थांबलो. हे ऐकलं ना तुम्ही सांगा काय झालं? तुमच्यावर आबासाहेबांनी वार केलाय असं सांगण्यात आलं. खरंय काय? काय झालंय? आबासाहेबांनी वार नाही ना केला? नाही, त्यांनीही वार केला नाही. आम्ही मध्ये गेलो म्हणून आम्हाला वार लागला. काय? पण आबासाहेब कोणावर हत्यार उगारत होते आणि तुम्ही मध्ये आलात तरी ते थांबले नाही. नाही, असं नाही होणार. तुम्ही आम्हाला धड काहीच सांगत नाही आहात. काय झालंय? त्यावेळी ते आमचे सासरे नव्हते. आपला थोरला लेख गमावलेले, दुखावलेले, चौताळलेले पिता होते. त्यांच्या डोळ्यात फक्त रागाची आग होती. संभाजी राजे,
तुम्ही आमच्या दत्ताजी राजांना वार केलेत आणि त्यांना पाडलात. म्हणजे दत्ताजी दादासाहेब. हे काय दत्ताजी राजे असे आडवे काय आहेत? एवढ्या दिवसा ढवळ्या झोप का लागली आहे त्यांना? उठवा त्यांना. आणि तुमच्या कोणाच्याच डोक्यावर काही नाही का? अहो स्वारी, तुम्ही तरी सांगा यांना. दत्ताजी राजे आता कधी सुटणार नाहीत. काय झालं? कसं झालं? कसं झालं? संभाजीराजे भोसले. घडलं त्यात संभाजी दादासाहेबांचा दोष नव्हता. गैरसमज झाला. मी काय बोलतोय त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. कोणाचा दोष आहे आणि कोणाचा नाही यावर आता विचार करून काय उपयोग? तुम्हाला वेदना होत आहेत याकडे कानाडोळा करायचा का? तुम्हाला दत्ताजी राजेंची याद येणं स्वाभाविक आहे. आम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं. आम्ही काय पर्वता एवढी मागणी केली का? नाही, तुमची मागणी रास्त आहे. पण काय काही नाही.
ठीक आहे, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. कोमाजी काका जी, संभाजी दादासाहेबांना सुद्धा सोबत यायला सांगा. जे काही गैरसमज झाले असतील त्याचा सोक्ष मोक्ष समोरच लावू. कोणाच्याही मनात कसलीच अडी राहता कामा नाही. नको, ही ती वेळ नाही. चला. सावकाश जिजा, तुम्ही राहू दे. क्यों हिराजी येतोय, क्यों देईल आधार. दादासाहेब, दादासाहेब. दादासाहेब, काय झालं? हिराजी, अरे काय रे, काय झालंय? काय सांगाव गोमाजी काका, औदारबार सुटला आणि समदेव बाहेर पडले, तेवढ्यात खंडगड सरदारांचा हत्ती पिसाळला, सगळे सैरा वैरा धावायला लागले. अरे कोणीतरी आवरत हत्तीला, अरे सगळ्यांचं शौर्य काय आटलं का? आम्हीच बघू नको काय ते. दत्ताजी राजे, याला म्हणतात ताकद. आपल्या शक्तीचा एवढा माज करू नका दत्ताजी राजे. आम्ही दत्ताजी दादासाहेबांचं अंत्यदर्शन घेऊन येतो. नाही, कदापि नाही. का? त्यांनी आमच्या संभाजी दादासाहेबांना ठार मारलं, आमच्यावरचा वार सुद्धा त्यांनीच केलेला. नाही नाही, आता तुम्ही जायचं नाही. आमचे दादासाहेब गेलेत, आम्ही अंत्यदर्शनाचं बोलतोय. एकदाच शेवटचं पाहू द्या, आम्ही हात सोडतो. तुमचे आबासाहेब आता नाती जाणत नाहीत, तुम्हालाही ठार मारतील. हो, असं कसं करतील ते? आणि असं झालं तर मग असं जगण्यात काय अर्थ आहे?
आम्ही जाऊन येतो. आमच्या आज्ञेशिवाय कोणीही तुमच्या सोबत येणार नाही. लक्षात घ्या. कुमाजी काका येतील. कुमाजी काका चला. राग धरू नका राज, राग धरू नका. जाण भाग आहे राज. दत्तजी राजांच्या मरणाची वार्ता आली आणि आम्ही आम्हीच राहिलो नाही. सगळं भान, सगळ्या जाणीवा हवेत विरून गेल्या. फक्त एकच कळत होता, आपल्या पोटच्या लेकराला ज्यानं संपवलं त्याला संपवायचं. म्हणून थेट संभाजी राजांवर हल्ला चढवायला गेलो. पण नेमकं त्याच वेळी तिथं शहाजी राजे आले आणि त्यांच्यावरच. शहाजी राजे त्यांच्यावर काय वार केला? ते मध्ये आले आणि त्यांच्यावर वार बसला. त्यांना काही झालं तर नाही ना? जीव घेणार वार तर नव्हता ना? काय झालं हे ठाऊक नाही, कारण मागे काय घडलं हे बघण्याच्या मनस्थितीतच मन नव्हतं. संभाजी राजांवर वार करायचा आहे एवढंच जाणवत होत. सगळं टाळायचं होत ना. ऊन भाजला आबासाहेब. आम्ही ठरवून केलं नाही काय, ते होऊन गेलं. इथं का आलात? तुमची हिम्मत कशी झाली इथं यायची? थोरल्या बाई असत्या तर धक्के मारून हकलवलं असत तुम्हाला. मधल्या हो असं काय बोलताय? आम्ही काय केलंय? तुम्ही ही भोसले झालात ना आता. तुमच्या नादान संभाजी राजांनी आमच्या वंशाचा दिवा मालवला. मारलं दत्ताजी राजांना.